सभा स्वाभिमानी आणि निष्ठावंतांची सभा घेण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल मी सर्व आमच्या दोन्ही राष्ट्रवादी शहर आणि अद्दामधल्या सगळ्याचा माहिती माढावा घ्यावा. त्या आम्ही गेले 1.5 महिना ज्या पद्धतीनं तिथं माहिती घेतली प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मेळावे घेतले त्यावेळी तो प्रचंड प्रतिसाद पाहून आम्ही पण अचंबित आलो. लोक स्वाभिमानी आणखी निष्ठावंत जनता आपल्याकडं आली साहेब आणि त्याच्यामध्ये युवकांनी प्रचंड मोठं ह्याच्यामध्ये साथ घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्व तालुक्यामध्ये का भेटल्यानंतर आपल्याला तो आढावा द्यायसाठी बारामतीमध्ये आम्ही आलो. बारामतीमध्ये आल्यानंतर साहेबांना आम्ही सर्व आढावा दिल्यानंतर साहेबांनी 25% जन बोर्ड सभा जाहीर सभा घेण्याबद्दल आम्ही विनंती केली आणि साहेबांनी त्वरित आम्हाला मान्यता दिली त्याबद्दल आम्ही सर्व कोल्हापूरवासी त्यांचे आभार मानतो. स्वतःहून साहेब ही स्वतःहून निष्ठावंत आणि स्वाभिमानी जनता ही स्वतःहून आलेली आहे. कुठल्याही प्रकारचा बायसाहेब देऊन कुठल्याही प्रकारचे आलेले नाही. स्वतः स्वतः प्रत्येक गावामधनं ही माणसं आलेली आहेत. त्यामध्ये कुणीही इथं आणलेले नाही आहेत. याच्या आधी हे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी लोक आहेत. प्रत्येक या माणसाच्या पाठीमागं 1000 लोकांचं कधी योगदान असलेली ही माणसं आपण आलेले आहेत. आज प्रत्येक तालुक्यातील लोक हे जनसमुदाय पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 10 च्या 10 12 च्या 12 तालुक्यामधनं लोक आलेले आहेत. ह्याच्या अगोदर एका विशिष्ट तालुक्यामधनं लोक यायची समोर बसवली जायची त्यांच्याकडून जय जयकार केला जायचा आणि मग पाठ थुपून घ्यायची अशा पद्धतीचे प्रयत्न चालू होते. परंतु आज जे आलेले आहेत ते सर्व 12 च्या 12 तालुक्यामध्ये लोक आलेले आहेत आणि यंग जनरेशन भरपूर आलेले आहेत. महिला सगळे आलेले आहेत आणि म्हणून साहेब आम्ही आपल्याला इथे दाखवायचं आहे की आपल्याशी एकनिष्ठ असलेली स्वाभिमानी जनता या कोल्हापुरामध्ये पुरोगामी विचाराची शाहू आंबेडकर यांच्या विचाराची असलेली जनता आपल्या समोर इथं आलेली आहे हे आपल्याला नोंद करण्यासाठी. ह्याच्या आधी आपला 2004 ज्यावेळी मी अध्यक्ष होतो पक्षाचा त्यावेळी साहेब 2 खासदार 5 आमदार आणि 1 सहायक आमचा एवढ्या आपण 6 आमदार आणखी 2 खासदार निवडून आले होते. त्यावेळी जी आपली राष्ट्रवादी कणकर होती त्यावेळी त्यामध्ये मंडलिक साहेब असतील कुपेकर बाबा असतील दिग्विजय खानविलकर असतील त्यांच्या माध्यमातून ही आपली राष्ट्रवादी एवढी प्रचंड कोल्हापुरामध्ये जे राष्ट्रवादीचा किल्ला होता तो किल्ला नंतर काही चुकीच्या पद्धतीने सादर करून राष्ट्रवादीच्या प्रत्येक तालुक्याचं खच्चीकरण करायचा प्रयत्न झाला. त्या खच्चीकरणामध्ये सर्व गट याच्यामध्ये आम्ही अडचणीत आलो. वेगवेगळे सगळे गट असतील खानिकांचा गट असेल कुपेकरांचा गट असेल नरसिंहगुराचा गट असेल या सगळ्यात पुरोगामी विचाराचे आणि बहुजन समाजाचे असलेल्या ह्या गट खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे ह्या आपल्या कोल्हापूरला राष्ट्रवादीचा जी अडचण आली किंवा जी पद्धत झाली की ज्या ज्या काही कथा साहेब करवर करवीर तालुका दिग्विजय खालिकेचा होता त्यावेळी 3 आपले आमदार आहेत म्हणजे करवीर तालुका म्हणजे शहरातले 2 आणि करवीर बदला असं असताना करवीर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदला पंचायत समितीतला ग्रामपंचायतला सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. ही दुःखाची बाब आपल्याला इथं मला सांगू इच्छितो कारण का ज्या पद्धतीनं हे एकाधिकार साहेबनं पद्धतीनं जे राष्ट्रवादी ताब्यात दिली गेली आणि त्यामुळे इतर तालुक्यातही प्रचंड मोठा अन्याय झाला त्यामुळे राष्ट्रवादीचं जे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला. परंतु साहेब आता एवढी एक चांगली योग झाल्या कचरा बाहेर गेलेला आहे. आता फक्त निष्ठावंत आणि स्वाभिमानी जनता आपल्या पाठीशी आहे त्यामुळे तो कचरा आता परत इकडे यायला नको आहे. आपल्या या राष्ट्रवादी आम्ही ताकदीनं उभा करू. आज आपल्याला इथं या सगळ्यांच्या येणं गॉली देतो की आज आघाडीचं आपलं सरकार आहे त्या आघाडीच्या सरकारामध्ये आपण निवडून आता पुढे आलेले आहे त्या पुढेसाठी आपण आमची विनंती आहे की 2 खासदारापैकी 1 खासदार हा आपल्याला आपल्या पक्षासाठी मिळावा आणि 10 आमदार आहेत
त्यातले पाच आमदार आपल्याकडे तुम्ही दिले तर आम्ही ते नेऊन द्यायचे. आपल्याला शब्द देतो आपण देऊ शकतो पाच आमदार तर एक खासदार देऊ शकतो का नाही, हा बोला सगळ्याने शब्द द्या. त्याप्रमाणे आम्ही एक पाच आमदार आपल्या आघाडीला मिळावे आणि आघाडीचा जो या असेल उमेदवार असेल तो काँग्रेसचा असेल, उद्धव ठाकरे पक्षाचा असेल आणि आमचा असेल, ते सगळे सगळे आमदार आणि खासदार दोन्ही निवडून आणायचे. ह्या निमित्तानं आज आपल्याला ग्वाल्ही देतो, कारण का जे वातावरण बदललेलं आहे, ज्या वातावरणामध्ये जे लोक युवक आणखी महिला यांच्यामध्ये जे उत्स्फूर्तपणे आपल्यावरती आलेलं आहे, त्यासाठी आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज याला अध्यक्ष म्हणून लाभले हे पुरोगामी विचाराचे पायिक आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती कायम आहे. त्यांनी जे आमच्या या विनंतीला मान दिलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.